मोतला तालुके में कुल जमात तंजीम मुस्लिम समाज की ओर से राष्ट्रपति महोदय, भारत सरकार, नई दिल्ली, तहसीलदार महोदय के मार्फत दिया गया निवेदन। सद्य की स्थिति, देश में महामानव अवमान करने की स्पर्धा शुरू है। इसका ही भाग महाराष्ट्र में हमारे सभी के आदर्श महामानव, जिनकी वजह से अंधेरे से दूर करके जिन्होंने हमें जीवन जगने का अधिकार दिलाया, उन्हीं महामानव का अपमान करने का दाव माननीय राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड, चंद्रकांत पाटिल, ये एक विशिष्ट पक्ष से जुड़े होने के बावजूद माननीय राज्यपाल, इन्होंने महाराष्ट्र के आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज के बारे में अपमानजनक वक्तव्य किया। इसी का निषेध करते हुए वैसे ही कर्मवीर भावराव पाटिल, क्रांति सूर्य महात्मा फुले, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, इनके ऊपर गए समझ करके करने वाले चंद्रकांत पाटिल, इन सभी पर कुल जमात तंजीम की ओर से निषेध किया गया। महाराष्ट्र के सभी जनता की भावना दुखाने वाले माननीय राज्यपाल भगत सिंह कोश्यारी को जल्द से जल्द पदमुक्त करने और बाकी लोगों पर कठोर कार्रवाई करने के लिए की गई मांग। करतो सन्माननीय प्रशांत भाऊ यांना की त्यांनी आपले बरोबर व्यक्त करावे। आज मोताळा तालुक्याच्या वतीने कुल जमात तंजीम यांच्या वतीने माननीय तहसीलदार महोदय यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना एक निवेदन सादर आपण करणार आहोत। या ठिकाणी या निवेदनाला पाठिंबा म्हणून मोताळा तालुक्यातील काँग्रेस कमिटी, तालुका शहराची नगर विद्यमान नगरसभा, त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना विविध मौलवी या सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी या आशयाचं निवेदन आम्ही माननीय तहसीलदार महोदयांना देणार आहे। आशयाचा संदर्भ आणि विषय असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे नुकतंच नाही, गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये भाजपची लोक, आरएसएसची लोक महापुरुषांच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक वेगवेगळे स्टेटमेंट करून या ठिकाणी या देशाची राष्ट्रीय अखंडता धोक्यात आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे। नुकतंच आता जे स्टेटमेंट आपल्या समोर आलेलं आहे, या राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा उल्लेख केलेला आहे की महात्मा ज्योतिबा फुले असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी शिक्षण संस्था चालवताना लोकांना भीक मागितली। म्हणजे या ठिकाणी ज्या महाराष्ट्राची संस्कृती ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण ज्यांना ओळखतो, या महाराष्ट्राची संस्कृती एक पुरोगामी, हा महाराष्ट्राची पुरोगामी महाराष्ट्र आहे। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं अशा प्रकारची भाजपची लोक वारंवार वक्तव्य करत आहे। त्याचबरोबर ज्या राज्याची जबाबदारी संविधानिक पदानुसार ज्या राज्यपालावर आहे, या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरता त्यांनी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे, पण या ठिकाणी राज्यपालांकडनं सुद्धा तसे प्रयत्न होताना दिसत नाही आहे। राज्यपालांनी मागच्या काळामध्ये ज्यांना आम्ही आमची आई मानतो, ज्यांनी शिक्षणाची दारी आम्हाला उघडी करून दिली, त्यांच्याबद्दलसुद्धा महात्मा ज्योतिबा फुले असतील, माता सावित्री असतील, यांच्याबद्दलसुद्धा त्यांनी अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्याचबरोबर चंद्रकांत पाटलांनी वक्तव्य केलेलं आहे आणि सातत्याने या ठिकाणी भाजपची लोक वारंवार महापुरुषाचा जाणीवपूर्वक अपमान करत आहे। या महाराष्ट्राला, या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य अर्पण केलं। आज या ठिकाणी या देशातला जातीवाद शिवाजी महाराजांनी संपवला आणि त्यांच्याबद्दलसुद्धा या ठिकाणी वारंवार भाजपचे लोक बोलत आहेत। म्हणून या ठिकाणी या घटनेचा निषेध म्हणून येणाऱ्या काळामध्ये आज आमची या ठिकाणी माझी एक व्यक्तिगत संघटनेच्या वतीने अशी मागणी आहे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, की या ठिकाणी ज्यावेळी या देशामध्ये संविधान लागू होण्याच्या अगोदर जी स्थिती होती, ती स्थिती फार भयंकर होती आणि त्यावेळेस त्या कालखंडामध्ये देशाचं ज्यांनी नेतृत्व केलं, मग महात्मा गांधीजी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, मौलाना अब्दुल कलाम आझाद असतील, आणि ज्या ज्या महापुरुषांनी समाजसुधारकांनी या देशाला जोडण्याचं काम केलं, असे सर्वच समाजसुधारक, या कालखंडामध्ये जी मोठी घटना या देशाने अनुभवलेली आहे की 1948 मध्ये ज्यावेळेस महात्मा गांधीजीची हत्या झाली, ती हत्या कोणी केली, कशी केली, याची सुद्धा या देशाला संपूर्ण माहिती आहे। ती हत्या आरएसएसच्या माणसांनी, नथुराम गोडसेंनी केली आणि त्यावेळेस देशामध्ये जी मागणी पुढे आली होती, तीच मागणी आज सर्वांनी आपण समविचार लोकांनी रेटली पाहिजे की आरएसएसवर जोपर्यंत बंदी आपण घालत नाही, जोपर्यंत ही जातीवादी संघटना आपण बंदी घालत नाही, तोपर्यंत भाजपची ही जे बदमाश पिलावड जी आहे,
चंद्रकांत पाटील असेल या जिल्ह्यामध्ये आता नुकतीच एक घटना घडली त्याचा सुद्धा मी आजचा या ठिकाणी निषेध करणार आहे. संजय कुटे नावाचे आमदार जळगाव जामोद मतदारसंघाचे की ज्यांनी नुकतंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो म्हणजे त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी बाबासाहेबांचा फोटो आणि त्यांच्या वडिलांचा फोटो सोबत लावला. त्यांचे वडील आमचे वडील काही त्याबद्दल आमचं दुमत नाही आहे, पण या ठिकाणी महापुरुषांची बरोबरी आम्ही करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी संजय कुटेंनी तो प्रकार जाणीवपूर्वक केलेला आहे, त्या संदर्भात आम्ही माननीय एसपींना तसं निवेदन दिलेलं आहे. त्या प्रकरणात स्थानिक पोलिसांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जर संजय कुटे यांच्याकडनं जर ती चूक कळत नकळत जर झाली असेल तर त्यांनी जाहीर माफी मागावी, पण अजूनपर्यंत सुद्धा संजय कुटेंनी तशा प्रकारची भूमिका घेतलेली नाही आहे. म्हणून या ठिकाणी याचा पुढचा प्रवास जो आहे आमचा पुढचा प्रवास असा असेल, सर्व मी या स्वयंसेवक संघटना अशी विनंती करतो की वारंवार जीभ घसरत नसते बोलणं साहेब, जीभ घसरली. मीडियांना माझी विनंती आहे की तुम्ही आता स्टेटमेंट देणं बंद करा, जीभ घसरली. या ठिकाणी या देशाला तोडण्याचं, या देशातलं संविधान संपवण्याचं कट कारस्थान भाजप करत आणि भाजपच्या मागे जर कोणी असेल तर ती RSS आहे. म्हणून आता याच्या पुढे जर कोणाची जीभ जर घसरली तर मी एक जबाबदारीने बोलत आहे की आता यांची जीवच आम्ही कापून टाकतो. या तरुणे एवढं आजच्या प्रसंगी बोलतो व माझ्या संघटनेच्या वतीनं या सर्व कुल जमात तंजीम या संघटनेने जो आज जो निर्णय घेतला या निर्णयासुद्धा स्वागत करतो व मी यांना खऱ्या अर्थानं पाठिंबा तो याच्या पुढची जी लढाई आहे ती आपण सर्व सोबत लढू एवढं आजच्या प्रसंगी बोलतो. थांबतो, जय हिंद, जय भारत. जिस विषय पर अपन सब लोग यहाँ पे जमा हुए हैं, एक जो अपने महापुरुष है जिन्होंने अपनी पूरी जिंदगी सब हम सब लोगों के वास्ते लगाई, आज उन लोगों के बारे में बार बार जो गलत स्टेटमेंट ये कुछ पक्ष के कुछ संगठना के लोग यहाँ पे दे रहे हैं, तो उनके ये कुछ ऐसा जानबूझ के यार वो बोलते ना कि जीभ घसर ली, तो ऐसा कुछ विषय नहीं है उसमें. ये जानबूझ के समाज में तुम्हारे हमारे बीच में नफरत पैदा करने का इनका जो प्रोग्राम चालू है वो प्रोग्राम आज कुल जमात तंजीम ने जो शिवाजी महाराज हो गए, डॉक्टर बाबा साहेब हो गए, कर्मवीर भैरव पाटिल हो गए, इन लोगों के उसके बाद महात्मा ज्योतिबा फुले हो गए, इन लोगों के बारे में गलत बोलने वाले के खिलाफ जो आज कुल जमात तंजीम यहाँ निवेदन ले रही है, ये सबसे बड़ा झटका उन लोगों का है जो देश में नफरत फैला रहे हैं, हम मोहब्बत फैला रहे हैं. और इसके बाद में प्रशांत भाव ने बोला कि इसके बाद में अगर किसकी जीभ घसरती है तो वो जीभ उखाड़ने का काम हम सबको करने का है. गलत बात को गलत साबित करना ये हम सब लोगों की जवाबदारी है. उस वजह से आज मैं सबका बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि आज पूरी जमात तंजीम पूरा मुस्लिम समाज ने आज तालुके में के ये जो निवेदन देने का जो आज उपक्रम यहाँ पे जो रखा हुआ है, जो कार्यक्रम रखा हुआ है, मैं सबका तहे दिल से यहाँ पे शुक्रिया अदा करता हूँ. और अपन सब लोग देखिए, बात की तफसील से आपके सामने आ ही गई है. अपने देश की एकता को, देश की परंपरा को, जो हमारे महापुरुषों ने, हमारे बुजुर्गों ने, जिसको ये समझिए कि गंगा जमनी तहजीब के दायरे में हिंदू मुस्लिम सिख ईसाई का जो गुलदस्ता है हमारे महापुरुषों ने जो पेश किया, उनके बाद अगर ये लोग उन्हीं के खिलाफ़ कोई गलतियाँ करते हैं, कुछ गलत बयानी देते हैं, तो उनसे ज़्यादा बेकार इंसान कोई और नहीं. ये कहा जाता है कि इंसान जब मर जाता है, उस गुरु महासीना मौता को तुम अपने मैयत की खूबियाँ बयान किया करो. आप हम जितने यहाँ हैं बताइए, देश क्या यूँ ही आज़ाद हो गया था आज की ये 14 ये इतने साल के बाद, 50 साल के बाद, जो है 75 साल के बाद आज ये जो मामला हुआ है, आज कोई उठ रहा है तो किसी के खिलाफ कोई कदम उठा रहा है, कोई भी बोल रहा है, हालांकि जो वो करके गए, मैं एक मिसाल देता हूँ. अभी 26 तारीख की बात, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, उनकी कुर्बानियों के क्या देश भुला सकता है? तुम लाख उस पर मिट्टी डालते रहो, लाख पानी फेरते रहो, लेकिन जो जद्दोजहद, जो कुर्बानियाँ उनकी थी, मौलाना अबुल कलाम आज़ाद, मौलाना मोहम्मद अली जौहर, मौलाना हाफिज जामिन शहीद, महात्मा गांधी जी और महात्मा फुले और शिवाजी महाराज, इन लोगों की जो कुर्बानियां हैं देश के लिए, वो एक होकर, एक प्लेटफार्म होकर खड़े होकर के उन्हें देश को आगे बढ़ाया था. और हम हैं कि उनमें अब ऐब ढूंढ रहे हैं,
अरे जो बना करके चले गए सिर्फ उनको संभाल के रहो, हमारी भी और आने वाली नस्लों की भी जिंदगियां संवर सकती है। उनके ऊपर कीचड़ उछालने से पहले अपने गिरबान में झांक करके देखो तुम क्या कर रहे हो। आज देश स्वतंत्र है, क्या अमनो अमान है, सुकून है, कहीं एक तालुके में बेचैनी फैल रही है तो कहीं दूसरे जिले में झगड़े पैदा हो रहे हैं, यानी गलत को गलत बोलने के लिए भी तैयार नहीं। तो भाई हम सरकार से निवेदन करते हैं, ये जो मेमोरेंडम हम पेश कर रहे हैं सिर्फ इसीलिए कि ये जो गलत बयानी से काम ले उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए, उनके खिलाफ किसी को आइंदा बोलने की जरूरत ना हो। मैं अपनी बात को ख़त्म करता हूँ और सब इसी बात पर मुत्तफिक होकर के आज देखिए हम हर तबके के लोग हैं, इसीलिए हम यहाँ जमा हुए हैं कि एक मेमोरेंडम दे और ये बात उन तक पहुँचाई जाए कि तुम्हें कोई अच्छा नहीं कह रहा। राष्ट्रपति महोदय मागच्या काही महिन्यापासून किंवा वर्षापासून देशामध्ये आक्षेपार्ह विधान महापुरुषांच्या विरोधात जे सुरू आहे तर त्यांनी जाणून बुजून वक्तव्य ते करीत आहे किंवा या देशात विषमता फैलवण्याचा त्यांचा उद्देश आहे तर यांच्यावर सक्तीचा कायदा करण्यात यावा आणि हे जे विधान सन्माननीय आदरणीय क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाचे आराध्य दैवत यांच्या विरुद्ध जाणूनबुजून आक्षेपार्ह विधान हे जे लोक करीत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी जाणूनबुजून शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं तर यांना पदमुक्त करण्यात यावे अशी आमची मुस्लिम कुल जमात तंजीमच्या वतीनं एक मागणी आहे आणि ज्यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि आपले महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध जे भीक मागणाऱ्यासारखे विषय काढले तर यांचे तोडबंद करण्यात यावे आणि यांच्यावर कठोर आणि सक्तीचं पाऊल उचलण्यात यावे अशी आमची मुस्लिम कुल जमात संघटनेच्या वतीनं ही एक मागणी आहे आणि आमची मागणी आणि आपण महामहिम महोदया राष्ट्रपती यांच्याकडे पाठवण्यात यावी अशी आमची विनंती आहे। ठीक है छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराज इनके ताल्लुक से जो है इस रियासत के राज्यपाल इज्जत माप राज्यपाल साहब ने जो है छत्रपति शिवाजी महाराज की बेहरमती की। साथ ही अभी चंद दिन पहले हमारे रियासत के वजीर तालीम इन्होंने कर्मवीर भावराव पाटिल डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और महात्मा ज्योतिराव फुले जो जिन्होंने अपनी ज़िंदगी इस कौम के लिए पूरे देश के लिए सर्प कर दी ऐसे लोगों पर इल्ज़ाम लगाकर उनको भीख मांगने की जो बात कही ये बात बिल्कुल गलत है और ये बात की करमवीर भावराव पाटिल साहब की एक बात से पूरी तरह इनकार किया जा सकता है कि हमारे पड़ोसी ज़िले में जलगांव में करमवीर भावराव पाटिल साहब की एक स्कूल है जिसका नाम है छत्रपति शिवाजी महाराज। इस स्कूल का उस वक्त में मुकामी एक शख्स ने अपना नाम देकर 2 लाख रुपये देने का की घोषणा की लेकिन छत्रपति परमवीर भावराव पाटिल साहब ने छत्रपति शिवाजी राम महाराज का नाम निकालने से इनकार कर दिया जबकि करमवीर भावराव पाटिल साहब अगर चाहते थे तो इस मुल्क उस इंसान से 2 लाख रुपये लेकर अपने तमाम तर स्कूलों को एक अच्छा मैार दे सकते थे लेकिन महज छत्रपति शिवाजी महाराज से मोहब्बत रखने के कारण करमवीर भावराव पाटिल साहब ने उनके पैसे लेने से इनकार कर दिया। ऐसे शख्स को अगर कोई भीख मांगने की बात करता होगा तो ये बिल्कुल गलत है, हम उनका निषेध करते हैं और ऐसे लोगों पर हुकूमत जल्द अज जल्द पाबंदी लगाए या वैसे लोगों को बर्खास्त करे। इसके साथ ही छत्रपति शिवाजी महाराज के तालीम को लेकर क्रांति सूर्य ज्योतिराव फुले साहब ने जो है तालीम के मैदान में बहुत बड़ी अपनी ज़िंदगी सर्प की। ऐसे इंसान को भी वक्त का शिक्षण मंत्री तालीम वजीर तालीम अगर इस तरह के बयानात देता होगा तो ये हमारे लिए शर्म की बात है। मैं मोताला तालुक का कुल जमाती तंजीम की जानिब से इनके किए हुए वक्तत्व का निषेध करता हूँ और यहाँ पर आए हुए हमारे सभी सपोर्टर जो दिगर तंजीमें हैं उनका भी शुक्रिया अदा करता हूँ।